तुमच्या घराचं बाथरूम हे घराच्या दक्षिणेला आहे का? अर्थात घरामध्ये जी दक्षिण दिशा आहे त्या दिशेला घरातलं बाथरूम आहे का? असेल तर काही गोष्टींचा अनुभव तुम्हाला येतच असेल, जसं अमाप खर्च होणं किंवा अचानक घरात कुणीतरी आजारी पडणं, छोटासा ॲक्सिडेंट होणं आणि हॉस्पिटलाइज होण्याची वेळ येणं, किंवा छोटंसं दुखणं तुम्हाला हॉस्पिटलपर्यंत घेऊन जाणं. या गोष्टी तुमच्या बाबतीत घडतात का? जरा विचार करून सांगा. आणि घडत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तो तुमच्यासाठीच आहे, कारण यावरती उपाय या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहेत. चला तर मग सुरुवात करूया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. वास्तुतज्ज्ञांच्या मते घराच्या दक्षिण दिशेला स्नानगृह असणं व्यक्तीसाठी हानिकारक आहे. वास्तुदोषामुळे व्यक्तीच्या प्रगतीत बाधा येते आणि समाजात त्याचं नाव आणि कीर्तीही कमी होते. त्याचा वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर सुद्धा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. कधीकधी एखादा आजार अचानक उद्भवतो, व्यक्ती रुग्णालयात दाखल होते, किंवा अचानक एखादा छोटासा अपघात होऊ शकतो. घरातील राहूचं मुख्य स्थान म्हणजे शौचालय. जुन्या काळी त्यामुळेच घरात शौचालयं बांधली जात नव्हती, ती घराच्या मागच्या अंगणात किंवा बाजूला बांधली जायची. पण हल्लीच्या जागेच्या कमतरतेमुळे शौचालय अर्थात बाथरूम्स हे घरातच बांधले जातात आणि त्यामुळेच वास्तुदोष निर्माण व्हायला वाव मिळतो. पण यावर उपाय सुद्धा आहे. प्रसाधनगृह किंवा शौचालय खराब होणं, तुटलेलं असणं किंवा ते घाणेरडं असणं, या गोष्टी राहूला आमंत्रण देतात. त्यामुळेच घरामध्ये रोगराई आणि दुःख निर्माण होतं. वास्तुशास्त्रानुसार चंद्र स्नानगृहात आणि राहू शौचालयात राहतो. चंद्र आणि राहू एकाच ठिकाणी एकत्र आले तर ग्रहण योग तयार होतो, त्यामुळे चंद्र खराब होतो, चंद्र भ्रष्ट होतो आणि अनेक प्रकारचे दोष उत्पन्न होतात. चंद्र हा मनाचा आणि जलाचा कारक आहे, तर राहू हा मेंदू भ्रमिष्ट करणाऱ्या विषासारखा मानला जातो. या मिश्रणामुळे पाणी विष बनतं आणि त्याचा प्रभाव प्रथम व्यक्तीच्या मनावर आणि दुसरा त्याच्या शरीरावर होतो. आणि यासाठीच काही उपाय आता आपण बघूया. सगळ्यात महत्त्वाचं, बाथरूम स्वच्छ, कोरडं आणि सुंदर ठेवा. त्यात सुगंधी वातावरण असेल तर राहूचा दोष कमी होतो. त्यासाठी तुम्ही टॉयलेटच्या कुठल्याही कोपऱ्यात कापूराची वडी ठेवा किंवा काचेच्या एका भांड्यामध्ये मीठ टाका आणि ते भांडंसुद्धा बाथरूमच्या एका कोपऱ्यामध्ये ठेवा. दक्षिण दिशेला स्नानगृह बांधल्याने होणारा वास्तुदोष दूर करण्यासाठी घराच्या उत्तर किंवा उत्तर पूर्व या दिशेला धातूच्या फुलदानीत पांढरी फुलं ठेवा. तसं तर घराच्या दक्षिणेला बाथरूम असेल तर त्याची दिशा बदलणंच उत्तम आहे, पण हे करणं शक्य नसेल तर दुसरा उपाय म्हणजे बाथरूमला हलक्या रंगाने रंगवणं. लाल, केशरी, गुलाबी आणि जांभळ्या रंगाच्या हलक्या छटांना प्राधान्य दिलं पाहिजे. तटस्थ रंगांचा देखील सल्ला दिला जातो. दक्षिणाभिमुख बाथरूम असेल तर वास्तुदोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी टॉयलेटचा दरवाजा बंद ठेवा आणि बाथरूम स्वच्छ ठेवा. वास्तुशास्त्रानुसार शौचालय आणि स्नानगृह यामध्ये जर वास्तुदोष असला तर आर्थिक स्थितीवर प्रभाव पडतो आणि आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो. आणि त्यामुळेच मी सुरुवातीला म्हटलं तसं, काचेच्या एका वाटीत मीठ भरून ठेवा आणि ते ठेवलं तर आठवड्यातनं एकदा ते बदललं पाहिजे. शौचालयाच्या भिंतींवर पिरॅमिडसुद्धा तुम्ही लावू शकता, हे सुद्धा वास्तुदोष दूर करतं. त्याचबरोबर जर तुमचं बाथरूम दक्षिण दिशेला असेल तर एक लाल रंगाचा प्रकाश टाकणारा बल्ब तुम्ही त्या बाथरूममध्ये 24 तास सतत चालू ठेवा. अगदी झिरोचा बल्ब घेतलात ज्यातनं लाल प्रकाश बाहेर पडतो, असा बल्ब तुम्ही तुमच्या बाथरूममध्ये सतत चालू ठेवा. किंवा लाल रंगाचा एखादं वॉलपेपर तुम्ही तुमच्या बाथरूमच्या दरवाजाला आतून लावा. हे काही उपाय तुम्ही करून बघू शकता. यातला कुठलाही एक उपाय तुम्ही केलात तरीसुद्धा नक्कीच तुम्हाला त्याचा सकारात्मक अनुभव येईल. काही लोक बचत करण्याच्या इच्छेमुळे किंवा लाकूड खराब होईल म्हणून बाथरूममध्ये लाकडी दरवाजे बसवत नाहीत. तुम्ही मात्र असं करू नका. बाथरूममध्ये चांगल्या दर्जाचे लाकडी दरवाजेच बसवा. इच्छा असल्यास पाण्यापासून संरक्षण मिळण्यासाठी तळाशी ॲल्युमिनियमचं शीट लावू शकता. बाथरूममध्ये कधीही धातूचा दरवाजा बसवू नका. वास्तुशास्त्रात असं मानलं जातं की धातूचा दरवाजा नकारात्मक ऊर्जा रोखत नाही आणि अशा परिस्थितीत तुमच्या घराचे वातावरण बिघडते. तुमच्या आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होतो. काही लोकांची ही सवय असते की जेव्हा ते बाथरूममधून बाहेर पडतात तेव्हा ते दार उघडंच ठेवतात.
मंडळी, वास्तुशास्त्रानुसार हा सर्वात मोठा दोष मानला जातो. जर तुम्ही सुद्धा हेच करत असाल तर आजच ही सवय सुधारा. बाथरूमचा दरवाजा उघडा असल्याने सर्व नकारात्मक ऊर्जा बाहेर येते. मानलं जातं की ही नकारात्मक ऊर्जा तुमच्या कारकिर्दीत अडथळे निर्माण करते, तसंच तुमचे वैयक्तिक संबंधही बिघडवते. बाथरूमच्या दरवाजावर कोणतेही शोपीस किंवा कोणताही धार्मिक पुतळा तसेच चित्र लावू नका. असं करणंही मोठं पाप मानलं जातं. यामुळे घरात समस्या निर्माण होतात. बाथरूमच्या दरवाजावर कोणत्याही प्रकारचे चित्र न लावणेच बरे. वास्तुशास्त्रानुसार देवघर किंवा तुमचा पलंग बाथरूमच्या कोणत्याही भिंतीला लागून नसावा. जर तुमचा पलंग बाथरूमच्या भिंतीला लागून असेल तर झोप नीट येणार नाही. बऱ्याचदा काही कारण नसताना सुद्धा एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही चिंतित राहू शकता. त्याचा आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. बाथरूममध्ये कोणत्या दिशेला स्नान करण्याची जागा असावी हे सुद्धा वास्तुविज्ञानात सांगितले गेले आहे. त्याची योग्य दिशा पूर्व, उत्तर किंवा ईशान्य असावी. वास्तुशास्त्रात उत्तर दिशा ही आंघोळीसाठी सर्वात योग्य दिशा असल्याचं म्हटलं जातं. या दिशेला तोंड करून स्नान करणं शुभ मानलं जातं. बाथरूममध्ये खिडकी असणंही तितकंच आवश्यक आहे. स्नानगृहातील खिडकी पूर्व किंवा ईशान्य दिशेला असावी, जेणेकरून प्रकाश आणि हवा चांगल्या प्रकारे येऊ शकतील. मंडळी, लक्षात घ्या, बाथरूममध्ये हवा खेळती असणं अत्यंत महत्वाचं आहे, जेणेकरून हानिकारक जीवाणू बाहेर जाऊ शकतात. त्याचबरोबर स्नानगृहामध्ये नैसर्गिक रंग वापरावे, म्हणजे तपकिरी, मलई, पांढरा किंवा फिकट हिरवा. बाथरूममध्ये काळा किंवा गडद निळा असे रंग वापरू नयेत. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.